नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार के 7 साल के शासन में देश 25 साल पीछे आया है और इसके लोग गंभीर परिणाम भुगत रहे हैं। पिछले 7 सालों में मोदी ने विकास के नाम पर देश को तबाह किया है। 70 वर्षों में कांग्रेस सरकार ने देश को विश्व में एक समृद्ध स्वाभिमानी राष्ट्र के रूप में मजबूती से स्थापित किया है। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि मोदी सरकार के काले शासन के विरोध में महाराष्ट्र कांग्रेस रविवार को राज्यव्यापी आंदोलन करेगी। 7 वर्षांमध्ये देशाला बर्बाद करण्याशिवाय मोदी सरकारने दुसरं काही केलेलं नाही आणि म्हणून उद्या 30 तारखेला केंद्रातल्या मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 7 वर्षाचे 7 मुद्दे महत्त्वपूर्ण, शेतकरी विरोधी असेल, बेरोजगारी असेल, देशाच्या सार्वजनिक उपक्रम विकण्याची व्यवस्था असेल, कोरोनाच्या या स्थितीमध्ये जी भयावह स्थिती झाली त्याला जबाबदार कोण, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही आंदोलन करणार आणि हे जे 7 मुद्दे आहे यांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून मोदी सरकारचा विरोध त्या माध्यमातून आम्ही जाहीर करणार आहोत आणि लोकांना या मोदी सरकारचा विरोध करायला निश्चितपणे आम्हाला समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे।